नमस्कार, मी CWC आणि तुमचं सर्वांचं या CWC न्यूजवरती स्वागत करीत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुळजापूर मतदारसंघ हा पारंपरिक पाहिला तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पण यावेळी हा मतदारसंघ शिवसेनेला न सोडता तो BJP साठी सोडण्यात आलेला आहे. या विधानसभेमध्ये काँग्रेसकडून मधुकर चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत. त्यांचं वय हे सध्याला 82 वर्ष एवढे आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सध्याला BJP मध्ये आलेले राणा जगजितसिंह पाटील हे पदमसिंह पाटील यांचे सुपुत्र आहेत, ते BJP कडून उभे आहेत. तर वंचित बहुजन आघाडी यांनी मात्र राष्ट्रवादीमधून आयात केलेले उमेदवार अशोक जगदाळे यांना उमेदवारी दिलेली आहे. अशोक जगदाळे साहेब यांची संपत्ती ही 176 कोटी एवढी आहे. त्यांच्या नावावरती 46 कोटी तर त्यांच्या पत्नीच्या नावावरती 126 कोटी एवढी संपत्ती आहे, तर 4 कोटी ही इतर मालमत्ता त्यांच्या नावावरती आहे. त्यामुळे या मतदारसंघावर सर्वांचेच लक्ष लागलेले आहे की वंचित बहुजन आघाडीचा हा एवढा मोठा श्रीमंत उमेदवार कसा. पण तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहेत ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते. तर तुम्ही सर्वांनी याच उमेदवाराच्या सिलेंडरपुढे बटन दाबून यांना विजयी करायचे आहे. तुळजापूर मतदारसंघ